विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इंग्रजी शिकत असताना वेगवेगळे भाषिक खेळ खेळायला आवडतं. ॲनाग्राम्स हा खेळ यापूर्वी आपण खेळलो आणि त्यामधून आपण व्होकॅब्युलरी बिल्ड केली. आज आपण वर्ड चेन आणि वर्ड लॅडर म्हणजे शब्दशिडी आणि शब्दसाखळी खेळणार आहोत, शिकणार आहोत. पहिल्यांदा अभ्यासूया वर्ड लॅडर. वर्ड लॅडर इज अ वर्ड गेम. हा एक शब्दांचा खेळ आहे. प्लेयर्स कॅन गेट अ स्टार्टिंग वर्ड अँड अँड एंडिंग वर्ड. स्टार्टिंग अँड एंडिंग वर्ड्स मस्ट बी ऑफ द सेम लेंथ. म्हणजे तीन अक्षरी असतील तर तीन अक्षरी शब्द आपल्याला या ठिकाणी तयार करायचे आहेत वर्ड लॅडरमध्ये. शब्दश्रेणी म्हणजेच वर्ड लॅडर. शब्दश्रेणीमध्ये खेळणाऱ्यांना पहिला व शेवटचा शब्द दिला जाईल. सुरुवातीचा शब्द व शेवटचा शब्द तेवढ्याच लांबीचे असले पाहिजेत. हा अतिशय महत्त्वाचा नियम शब्दश्रेणीचा म्हणजेच वर्ड लॅडरचा आहे. प्लेयर्स कॅन बी चेंज वन लेटर ॲट अ टाईम अटेम्प्टिंग टू मूव फ्रॉम द स्टार्टिंग वर्ड टू द एंडिंग वर्ड. लास्ट, ईच इंटरमिजिएट स्टेप मस्ट बी अ व्हॅलिड वर्ड अँड नो प्रॉपर नाउन्स अलाउड. हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे या खेळामध्ये वर्ड लॅडरमध्ये. म्हणजेच शब्दश्रेणीमध्ये खेळाडू सुरुवातीच्या शब्दापासून शब्दातील एकावेळी एकच अक्षर बदलून शेवटच्या दिलेल्या अक्षरापर्यंत पुढे जाऊ शकतो. पण मधल्या पायऱ्यांमधील शब्द हे अर्थपूर्ण असायला हवेत. हे अतिशय महत्त्वाचं आहे. वर्ड लॅडर आता आपण खेळूया. सी द फॉलोइंग वर्ड चेन. फर्स्ट, हार्ड टू इझी. वर्ड्स आर हार्ड, हेअर, केअर, कार्ट, कास्ट, ईस्ट, इझी. हार्ड टू इझी. सेकंड, टेकिंग अ पीक टू अ स्टार. पीक, वीक, वॅक, वे, से, स्टार. म्हणजे पीक पासून सुरुवात करून आपण स्टार पर्यंत येऊन थांबलेलो आहोत या वर्ड चेनमध्ये, या वर्ड लॅडरमध्ये. वर्क इन पेयर्स अँड ट्राय टू बिल्ड लॅडर्स. कोल टू हीट, कॅट टू डॉग, मॅन टू ॲप, टी टू पॉट. हे चार वर्ड लॅडर तुम्हाला तयार करायचे आहेत शब्द यापासून. सगळ्यांनी आपल्या वहीमध्ये हे शब्द लिहून काढायचे आहेत. नमुना दाखल, उदाहरणार्थ आपण एक चेन अभ्यासू. कोल टू हीट, कोल्ड, सोल्ड, बोल्ड, सियट, हेल्ड, हीट. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या वहीमध्ये उरलेल्या तीन चेन ह्या सॉल्व करायच्या आहेत. म्हणजेच नवीन नवीन शब्द तयार करून चेन लिहायची आहे. पुढचं आहे वर्ड चेन. वर्ल्ड पे मधल्या पुढचा भाग आहे वर्ल्ड चेन. म्हणजेच शब्द साखळी. वर्ड चेन इज अ वर्ड गेम दॅट बिगिन्स विथ द लेटर दॅट द प्रिवियस वर्ड एंड्स विथ. अगोदरच्या अक्षरा शब्दाच्या शेवटच्या अक्षराने सुरुवात करून हा शब्दसाखळी खेळ खेळतो. शब्दसाखळी हा सुद्धा एक शब्द खेळ आहे ज्यामध्ये दिलेल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराने पुढील शब्दाची सुरुवात करायची असते. पुढील प्रत्येक शब्द हा अगोदर आलेल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराने सुरू होतो आणि अशी साखळी कमीत कमी चार अक्षरांची तयार करायची असते. फॉर एक्झाम्पल, काही थीम इथे दिलेल्या आहेत. नाऊन थीम, ॲडजेक्टिव्ह थीम, व्हर्ब थीम. इन जनरल म्हणजे नाऊन घेतले तर सगळे शब्द हे नाऊन पाहिजे, व्हर्ब घेतलं तर सगळे शब्द हे व्हर्ब पाहिजे. खूप मजा येते आणि यामधनं आपली व्होकॅब्युलरी डेव्हलप होते. नाऊ वी प्रिपेअर अ वर्ड चेन. आता आपण एक वर्ड चेन म्हणजे शब्दसाखळी तयार करूया. बिगिन्स विथ गिवन वर्ड्स, नाउन्स. बॉय, इयर, रेडिओ, ऑल, लेडी. अशा पद्धतीने ही वर्ड चेन, ही शब्दसाखळी तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा काही वर्ड चेन्स तुमच्या पुस्तकातनं अभ्यासायचे आहेत. या ठिकाणी एक क्वेश्चन आहे. नाउ प्रिपेअर अ वर्ड चेन बिगिनिंग विथ द गिवन वर्ड्स. नाउन, टीचर, रोड, डॉल, लॅम्प. प्लेयर, रेट,
date, year. Verbs: give, eat, think, kill. In general, man, net, task, kite. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे शब्द घेऊन वर्ड चेन तयार करून आपल्या वहीमध्ये लिहायची आहे. या दोन्ही खेळांमधून तुमची व्होकॅब्युलरी खूप इनबिल्ट होईल, वाढेल. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा. या घटकावर आधारित वर्ड लॅडर व वर्ड चेन यांचा अधिक सराव करा आणि ते खेळ वहीमध्ये लिहून काढा.